विटा शहराच्या खाद्य संस्कृतीत भर घालणारं आणि विटेकरांच्या जिभेला गोडवा देणारं नवं दालन श्री दत्त कॅफे. आमच्याकडे कॉफी, भेळ, चॅट, बर्गर, मॅगी व शेकच्या फॅमिली पॅकसह विविध डिशेस उपलब्ध. खास चवीचे व स्वादिष्ट पदार्थ असलेले श्री दत्त कॅफे आजच आणि आत्ताच भेट द्या. आमचा पत्ता मनमंदिर हॉस्पिटलच्या समोर, कराड रोड, विटा. प्रोप्रायटर मुळीक बंधू. श्री दत्त कॅफेचा आजच होतोय धडाक्यात शुभारंभ. आजपासूनच आपल्या सेवेत रुजू होत आहोत. माननीय सुभाषतात्या भिंगार देवे यांची विटानगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी निवड. गेल्या 30 वर्षांपासून सुभाषतात्या भिंगार देवे राजकारणात सक्रिय आहेत. 1997 साली शिक्षण मंडळ सदस्य व उपसभापती म्हणून त्यांनी काम केलं. प्राध्यापक मच्छिंद्र सकटे यांच्यासमवेत दलित महासंघाच्या चळवळीत सहभाग घेतला. आजवर शेकडो आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला आहे. विटेनगरीतील सर्व नागरिकांना माझा मानाचा मुजरा. काल माझी विटा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी निवड झाली आणि या निवडीचं श्रेय जे विटानगरीचे भूषण कैलासवासी हनुमंतराव यशवंतराव पाटील यांनी 1997 साली माझं शिक्षण मंडळारूपी जे रोपटं लावलं होतं त्या रोपट्याचा वटवृक्ष करण्याची संधी माननीय माजी आमदार माननीय सदाशिवरावभाऊ पाटील आणि आमचे ब्रँड अँबॅसिडर वैभवदादा पाटील आणि नगराध्यक्ष माननीय प्रतिभाताईजी पाटील यांनी माझी विटानगरीपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड केली. ही निवड करत असताना माननीय माजी आमदार आमचे नेते माननीय सदाशिवरावभाऊ पाटील यांनी 2 वर्षापूर्वी मला शब्द दिला होता, सुभाष भिंगारदेवे तुम्हाला 3 महिन्यासाठी तरी किमान मी तुम्हाला उपनगराध्यक्ष पदाची संधी देणार आहे. आणि त्यांनी दिलेला शब्द म्हणजे प्रमाण असतं आणि त्या पद्धतीनं मला विटेनगरीची उपनगराध्यक्षपदाची संधी दिली. त्या संधीचं मी सोनं करेन आणि विटेनकर नागरिकांची सेवा करण्याची या माध्यमातून मी परिपूर्ण आणि सगळ्यांच्या विश्वासास पात्र राहून सगळ्यांची सेवा करेन. आणि माझ्याकडून यदा कदाचित एखादं काम होईल न होईल पण किमान दिलेला जो विश्वास आहे त्या विश्वासास पात्र राहून मी इथून पुढे नगरपालिकेच्या माध्यमातून मिळालेल्या संधीचं सोनं करून विटेनकर नागरिकांचं मी सेवा करीन आणि त्यांच्या सेवेला प्राधान्य देऊन त्या विटेनगरपालिकेचं मान कशी उंचावेल अशा पद्धतीची पदाची मान उंचावून ठेवण्यासाठी मी कायम मदत करीन. विटानगरपालिकेचा मी आणि विटानगरपालिकेच्या शहरातील परिसरातील सर्व नागरिकांचा, ज्येष्ठ श्रेष्ठ व्यापारी आणि सर्व नागरिकांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो. आणि आत्ता जी माझ्या जी जबाबदारी टाकल्या त्या जबाबदारी टाकण्यामध्ये मला भाऊनी जी मदत केली, दादानी जी मदत केली, माननीय प्रतिभाताई अध्यक्ष पाटील यांनीही मदत केली त्याबद्दल मी त्यांचा कायम ऋणी राहीन. आणि माझ्या ती कालची काळ उपनगराची निवड कायम माझ्या स्मरणात राहील आणि विटेकर नागरिकांचा मी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.